सह्याद्रीची उंची म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेवरती नागपूर खंडपीठाने ताशेरे ओढलेत, त्याबद्दलची ही महत्त्वाची बातमी। नागपूर न्यासाच्या जमिनीच्या वादा प्रकरणी कोर्टाने हे ताशेरे ओढले। नागपूर न्यासाच्या जमिनीच्या वाटपाला स्थगिती देण्यात आली। प्रकरण न्यायप्रविष्ट असताना जमिनीचं वाटप झालंच कसं असा सवाल हायकोर्टाने केलाय। 4 जानेवारीपर्यंत राज्य सरकारला उत्तर देण्याचे आदेश देखील देण्यात आलेले आहेत। अधिवेशनाच्या तोंडावर मुख्यमंत्री शिंदेंनी कोर्टाचा हा शिंदेंना झटका बसलाय। या मुद्द्यावरून जितेंद्र आव्हाडांनी सरकारवरती जोरदार टीका केली आहे। प्रकरण न्यायप्रविष्ट असताना मंत्र्यांनी हस्तक्षेप कसा केला असा सवाल त्यांनी उपस्थित केला। 100 कोटींची जमीन 2 कोटींना विकल्याचा आरोपही आव्हाडांनी केला। ही जेव्हा जमीन 2 कोटीला देण्यात आली तेव्हा त्याची मार्केट व्हॅल्यू ही जवळजवळ 100 कोटी आहे आणि कोर्टात न्यायप्रविष्ट बाब असताना मंत्री महोदयांना न्यायप्रविष्ट बाबीत निर्णय घेण्याचा अधिकार आहे का हा मूळ प्रश्न उभा राहील।